नगरवन्माड राज्यमार्ग खड्डेमुक्त होऊन वाहनचालकांची यातना संपत्तीला असं वाटत असताना खड्डे बुजवण्याच्या कामासाठी माती मिश्रित मुरुम टाकायला सुरुवात झाली आणि खड्डे माती मिश्रित मुरमानं बुजवण्यात आले तेव्हा मात्र वाहनचालकांच्या सोबतच अनेकांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम खात्यानं खड्डे बुजवण्यासाठी वापरलेल्या मातीमिश्रित मुरमामुळे या राज्यमार्गावर धुळीच्या नवीन समस्येची भर भरपडल्यानं वाहनचालक चांगलेच संतापले आहे या धुळीमुळे वाहनचालकांची डोकेदुखी अजून वाढली असून राज्यमार्गाच्या डांबरीकरणाचं काम हाती घ्यावं अशी मागणी वाहनचालक नागरिक करत आहेत चार महिन्यात दोन वेळेस या राज्यमार्गावरील खड्डे बोजवण्याचं काम झालं पण दोन्ही वेळेस डागडुजीचं काम निकृष्ट झाल्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून नगरमन्माड राज्यमार्गाची परिस्थिती जैसथिच आहे अपघातामुळे अलीकडील काळात या राज्यमार्गावर अनेक बळी गेलेत त्राणिकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलं तसेच पाठदुखी ही मणक्यांचे विकार वाढले आहे त्यातच खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या माती मिश्रित मुरमामुळे होणाऱ्या धुरामुळे आता श्वसनाचे विकार डोळे जळजळणे या विकारांना वाहनचालकांना सामोरं जावं लागतंय जडवाहनांच्या वाहतुकीच्या वर्दळीने आणि पावसाने पुन्हा खड्ड्यांची मालिका राज्यमार्गावर दिसत असून हा राज्यमार्ग टाकलेल्या मुरमामुळे राज्यमार्ग नाही तर अगदी कच्चा रस्ता असल्याचं भासत आहे सध्या सोशल मीडियावर या राज्यमार्गावर आणि विडंबनात्मक चित्र प्रसिद्ध होत आहे परंतु संबंधित खात्याला मात्र राज्यमार्ग दुरुस्तीबाबत काही देणं घेणं नसल्याच्या आविर्भावात ते वागत आहेत शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष भविष्यात मोठी अनर्थाची नांदी ठरू नये यासाठी कुंभकर्णी झोपेत असलेल्या या सुस्त अधिकाऱ्यांना आंदोलना आणि मोर्चे या मार्गाने जाऊन ठिकाणावर आणण्याची वेळ आली आहे राज्यमार्ग दुरुस्ती करता कोटीच्या कोटी उड्डाणे होत आहेत मात्र प्रत्यक्षात कारवाई शून्य असल्यामुळे या राज्यमार्गाची समस्या कधी मिटणार याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे नागपूरला जातोय तर हा नॅशनल हायवे आहे शिर्डी शिंगणापूर किंवा नगर मनमाड हायवे त्याचं दुरावस्था झालेली आहे रस्त्याची फारच आम्ही नेहमी या रस्त्याने प्रवास करतो आणि दिवसेदिवस बघतोय की आणखीच खराब होत चाललेली आहे रस्त्याची परिस्थिती आणि जे पॅचवरचं काम केलं जातं ते पण निकृष्ट दर्जाचं असतं त्याच्यामुळे पण पुन्हा रस्ता खराब होतो धूळ धूळ उरते त्याच्यामुळे गाडीचं प्रचंड नुकसान होतं आणि जे नवीन ह्या रस्त्यांनी जाणारे असतात अचानक मोठे खड्डे लागल्यामुळे इमिडिएट गाडी थांबवण्यामुळे ऍक्सिडेंट होण्याचे पण चान्सेस आहे तर या रस्त्याचं काम लवकरात लवकर चांगल्या प्रकारे करण्यात यावं ताकी जे लोक ह्या रस्त्याचा वापर करत आहेत त्यांचा प्रवास सुखाचा होईल धन्यवाद न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण एशनाईन मीडिया कोल्हार